पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी एकशे तीस उमेदवारांनी एकशे एकतीस अर्ज दाखल केलेत सदस्यपदांसाठी नऊशे आठ उमेदवारांनी नऊशे नऊ इतके अर्ज दाखल केलेत एकूण एक हजार अडतीस उमेदवारांनी एक हजार चाळीस अर्ज दाखल केलेत तालुक्यातून सरपंचपदासाठी दोनशे एकसष्ट तर सदस्यपदासाठी एक हजार पाचशे अर्ज इतके विक्रमी अर्ज दाखल झालेत शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं गटनेते आणि इच्छुक उमेदवारांची पन्हाळा इथल्या मोरोपंत सभागृहात आणि महसूल भवन इमारतीसमोर इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली होती तालुक्यातील के गोलिवडे कोलिक मानवाड आणि आसगाव या चार ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यपदांच्या सर्व जागांसाठी एक एक अर्ज दाखल झाल्यानं ही गावं फक्त बिनविरोध झाली आहेत राजकीय संवेदनशील बहिरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वात जास्त एकोणपन्नास अर्ज दाखल झालेत त्यापाठोपाठ माले आसुर्ले यवलूज आणि कोतोली ग्रामपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून इथल्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी एकशे तीस उमेदवारांनी एकशे एकतीस अर्ज तसेच सदस्यपदासाठी नऊशे आठ उमेदवारांनी नऊशे नऊ इतके अर्ज दाखल केले एकूण एक हजार अडतीस उमेदवारांनी एक हजार चाळीस अर्ज दाखल केले शेवटच्या दिवसाखेर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सरपंच पदासाठी दोनशे एकसष्ट तर सदस्य पदासाठी एक हजार पाचशे अर्ज इतके विक्रमी अर्ज दाखल झालेत